विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाग चार मधील भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण या भागामध्ये अ विभागामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती असा आठ गुणाचा हा भाग आपण पाहिलेला आहे। याच्यामध्ये एक समास हा घटक आपण दोन गुणासाठी पाहिलाय, त्यानंतर शब्दसिद्धी हा घटक दोन गुणासाठी आपण पाहिला आहे, आणि तिसरा जो घटक आहे वाक्प्रचार हा चार गुणासाठी आपण लक्षात घेतलेला आहे। अशा पद्धतीने चार आणि दोन सहा आणि दोन आठ असा आठ गुणाचा अ हा उपप्रकार व्याकरण घटकांवर आधारित कृती हा आपण लक्षात घेतलाय, समजून घेतलेला आहे। आज आपण आ विभागामध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती या देखील आठ गुणासाठी आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात। त्याच्यामध्ये पहिला घटक आहे शब्द संपत्ती, हा घटक तुम्हाला चार गुणासाठी विचारला जातो। त्यानंतर दुसरा घटक आहे लेखन नियमानुसार लेखन म्हणजे शुद्ध लेखनाच्या नियमाने लेखन करणे, हा भाग दोन गुणासाठी विचारला जातो। त्यानंतर तिसरा घटक आहे विरामचिन्हे, हा तुम्हाला परीक्षेला एक गुणासाठी विचारला जातो। आणि चौथा घटक आहे पारिभाषिक शब्द, हा एक गुणासाठी विचारला जातो। म्हणजे हे चार आणि दोन सहा, सहा हा एक सात आणि हा एक आठ असा भाषिक घटकांवर आधारित ज्या कृती आहेत या आठ गुणासाठी तुम्हाला विचारल्या जातात। त्यापैकी आज आपण पाहणार आहोत शब्द संपत्ती हा घटक, हा चार गुणासाठी विचारला जातोय। या ठिकाणी चार गुण मोठ्या प्रमाणात इथं गुण आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला इथं लक्ष देणं खूप गरजेचं आहे। मग या शब्द संपत्ती या घटकामध्ये तुम्हाला कोणकोणते घटक इथं विचारले जाऊ शकतात, तर अ समानार्थी शब्द, एखाद्या शब्दाला समानार्थी शब्द विचारला जाऊ शकतो, ब विरुद्धार्थी शब्द विचारले जाऊ शकतात, क मध्ये एकवचन अनेकवचन शब्द ओळखा, त्याचप्रमाणे वचन बदला वचन ओळखा हाही भाग याच्यामध्ये विचारला जातोय। त्यानंतर ड शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे हा एक भाग तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो। आणि पुढचा शेवटचा शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, म्हणजे एक शब्द दिलेला असतो त्या शब्दातील वेगवेगळे अक्षर लक्षात घेऊन एक अर्थपूर्ण असे एक दोन शब्द तयार करायला सांगितले जातात। अशा पद्धतीने अ ब क ड ई यापैकी या पाच घटकांपैकी कोणत्याही चार घटकांवर प्रत्येकी एक गुणांच्या चार कृती तुम्हाला चार गुणासाठी विचारल्या जातात, आणि त्या दृष्टीनं आपल्याला या भागाकडे आज लक्ष द्यायचं आहे। तर आता आपण पाहणार आहोत शब्द संपत्ती। आता शब्द संपत्ती पहा, विभाग चार भाषा अभ्यास मध्ये आ या उपप्रश्नात भाषिक घटकांवर आधारित कृती पहिला घटक आहे शब्द संपत्ती। आता शब्द संपत्ती म्हणजे काय ते आपण या ठिकाणी लक्षात घ्या। अलीकडे मराठी विषयाच्या अभ्यासात किंवा विविध शिष्यवृत्तींच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठीतील शब्द संपत्तीचा आणखी एका दृष्टिकोनातून विचार केला जातोय। इतर भाषांप्रमाणे मराठीतही काही वेळा अनेक शब्द वापरून सांगण्याची किंवा गोष्ट व्यक्त करणारा एक शब्द किंवा अनेक शब्दांसाठी एक शब्द किंवा शब्द समूहाबद्दल एक शब्द किंवा एका शब्दाचे दोन किंवा त्याहून अधिक अर्थ किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ छटा किंवा समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द किंवा शब्दातील अक्षरांपासून शब्द बनविणे, अशी विशिष्ट शब्द त्यांचे अर्थ ते वापरण्याची पद्धती त्यातील वैचित्र्य व वैविध्य व त्यातून व्यक्त होणारे भावानुभव विचार वैभव व कल्पना सौंदर्य म्हणजे विनोद व अलंकार व्यक्त करण्याचे शब्दामध्ये असणारे सामर्थ्य यातून आपल्या मराठी भाषेचे बहुरंगी बहुढंगी सुंदर व संपन्न स्वरूप प्रकट होत असते, आणि ते आपल्याला या भागातून लक्षात घ्यावायचे आहे। आता प्रत्येक प्रकारातले काही निवडक शब्दच येथे आपण लक्षात घेणार आहोत। असे शेकडो शब्द मराठीत नेहमी वापरले जातात, पण एवढे इथं देणं शक्य नाही, हे आपण
आतापर्यंत आपण जे पहिली पासन तर आता समजा 10वीपर्यंत तुम्ही आलेला आहात आणि मराठी भाषा तुम्ही शिकताय, मराठी भाषा तुमच्या कानावर पडतीये, तुमच्या वाचनामध्ये अनेक त्या ठिकाणी पुस्तकं आलेली असतात, त्या माध्यमातून अनेक शब्द तुमच्या स्मरणामध्ये, तुमच्या आठवणीमध्ये, तुमच्या लेखणीमध्ये येऊन गेलेले असतात. आणि मग हे सगळे आपण सगळ्या आपली अशी हळूहळू आपली शब्द संपत्ती अशी वाढत चालते. मग हा हे सगळा भाग लक्षात घेऊन आणि त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या तुमच्याकडे मराठी भाषेतील शब्द संपत्ती कशी आहे हे याच्यातून शोधण्याचा हा भाग आहे. आणि त्या दृष्टीनं आता याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला यावर तुमच्याकडे किती शब्द संपत्ती आणि कशा प्रकारची आहे हे या घटकातून या घटकावरील कृतियुक्त प्रश्नातून हे शोधलं जाणार आहे. आणि त्या दृष्टीनं आपण त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता इथं असे अनेक शेकडो शब्द मराठीत नेहमी वापरले जातात पण तेवढे सगळे देणं इथं शक्य नाही. तर काही आपण तुमच्या समोर असे वेगवेगळ्या घटकातले शब्द ठेवलेले आहेत आणि ते आपण इथं लक्षात घ्यायचे आणि याच्यावर साधारणतः कृतियुक्त प्रश्न कसे विचारले जाणार आहे, त्या प्रश्नाला कसं सामोरं जायचं हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला भाग आपण पाहणार आहोत या शब्द संपत्तीमध्ये, तो म्हणजे अनेक शब्दांबद्दल एक शब्द, म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द कसा त्या ठिकाणी दिला जातो आणि तो किती अर्थपूर्ण असतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर इथं पहा, पहिला शब्द आहे ज्यास कधीही मरण येत नाही असा त्याला म्हणतात अमर. म्हणजे या एकूण एवढ्या शब्दांना एकच शब्द आहे, तीन अक्षरी अमर. पुढचा पहा, ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा त्याला म्हणतात अजर, हे लक्षात घ्या. आता ह्या दोन्ही गुणांनी युक्त, म्हणजे कोणत्या दोन्ही गुणांनी, ज्याला कधी मरण येत नाही आणि ज्याला कधी म्हातारपण येत नाही, अशा दोन्ही गुणांनी युक्त जर कोण असेल त्याला म्हणतात अजरामर, हे लक्षात घ्या. पुढं तिसरा शब्द पहा, देवावर श्रद्धा ठेवणारा त्याला आपण म्हणतो आस्तिक. पुढे देव न मानणारा त्याला म्हणतात नास्तिक. ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा त्याला आपण म्हणतो अजिंक्य. ज्याचा थांग म्हणजेच खोली ठाव ठिकाणा लागत नाही असा जो असतो त्याला म्हणतात अथंग, हे लक्षात. ज्याचा थांग लागत नाही म्हणजे ज्याची खोली किंवा ठाव ठिकाणा लागत नाही त्याला म्हणतात अथांग, म्हणजे तशी ती समुद्राची खोली असते पहा, हे लक्षात घ्या. पुढे ज्याला कोणी शत्रू नाही असा त्याला म्हणतात अजात शत्रू. पुढचे काही इथं उदाहरण लक्षात घ्या, तिथी वार न ठरविता आलेला पाहुणा त्याला म्हणतात अतिथी, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठली वेळ काळ नाही, अचानक आलेला जो पाहुणा असतो त्याला म्हणतात अतिथी. ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते त्याला एकच शब्द आहे अवर्णनीय. ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते अविस्मरणीय. लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत याला एकच शब्द आहे अबाल वृद्ध. अबाल म्हणजे लहान आणि वृद्ध म्हणजे म्हातारा माणूस असं या अर्थानं. म्हणून लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत त्याला एकच शब्द वापरतात अबाल वृद्ध. पुढे पहा, पूर्वी कधी घडले नाही असे त्याला अपूर्व हा एक शब्द वापरला जातो किंवा अभूतपूर्व हा एक दुसराही शब्द आपण देऊ शकतो. पुढे एका वेळी अनेक गोष्टीत बरोबर लक्ष ठेवणारा, पहा एका वेळी अनेक गोष्टीत बरोबर लक्ष ठेवणारा त्याला म्हणतात अष्टावधानी. पुढचे पहा, जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे त्याला एक शब्द वापरतात याला एकच आभास. पुढे पहा, स्वतः स्वतःची लिहिलेले जीवनचरित्र त्याला म्हणतात आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र, हे आपल्याला माहित आहे. पुढचा पहा शब्द समूह, केलेले उपकार जाणणारा याला एकच शब्द कृतज्ञ. केलेले उपकार न जाणणारा त्याला म्हणतात कृतघ्न. पुढचा शब्द समूह पहा, कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल, इष्ट म्हणजे चांगला बदल. आणि इष्टाच्या विरुद्ध शब्द आहे अनिष्ट, अनिष्ट म्हणजे वाईट. पण इथं काय म्हटलंय, कोणते शब्द समूह दिलेत, कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल
म्हणजे त्याला म्हणतात क्रांती. पुढचा पहा शब्द समूह. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल म्हणजे चांगला बदल त्याला म्हणतात उत्क्रांती. त्याला एकच शब्द आहे उत्क्रांती. पुढे पहा पायाच्या नखांपासून डोक्यावरील शेंडी म्हणजे केसांपर्यंत या शब्दासमूहाला एकच शब्द आहे नखशिखांत. पुढे दुसऱ्यावर उपकार करणारा या शब्दासमूहाला एकच शब्द परोपकारी. पुढे केवळ स्वतःचा स्वार्थ म्हणजे लाभ पाहणारा त्याला एक या शब्दासमूहाला एकच शब्द आहे स्वार्थी. हा शब्द नेहमी आपल्या कानावर असतो का. स्वतःचा स्वार्थ न पाहणारा त्याला एकच शब्द आहे निस्वार्थी. पुढे पहा दररोज प्रकाशित होणारे वर्तमानपत्र किंवा त्याला वृत्तपत्र म्हणतो त्याला एक या शब्दासमूहाला एकच शब्द आहे दैनिक. पुढे दर 7 दिवसांनी प्रसिद्ध होणारे म्हणजे एखादे मासिक जे असतं ते दर 7 दिवसांनी प्रसिद्ध होते त्याला एकच शब्द आहे साप्ताहिक. पुढे दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे त्याला म्हणतात पाक्षिक. पुढे दर महिन्यास प्रकाशित होणारे मासिक. पुढे दर 2 किंवा 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे दर 2 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्याला म्हणतात द्वैमासिक. आणि दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे असते त्याला म्हणतात त्रैमासिक. पुढे वर्षातून एकदा प्रकाशित होणारे त्याला म्हणतात वार्षिक. पुढे 2 वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे त्याला म्हणतात द्वैवार्षिक. आता पुढे पहा नियमित कालावधीत प्रसिद्ध होणारे त्याला म्हणतात नियतकालिक. पुढे विवाहाची इच्छा धरणारी या शब्दसमूहाला म्हणतात सौभाग्यकांक्षिणी. पुढे विवाहास योग्य अशी याला म्हणतात उपवर. पुढे जिचा विवाह ठरलेला आहे ती त्याला एकच शब्द आहे वधू. पुढे ज्याचा विवाह ठरला आहे तो त्याला एकच शब्द आहे वर. जिचा पती हयात आहे हयात म्हणजे जिवंत आहे ती त्याला एकच शब्द आहे सौभाग्यवती. पुढे जिचा पती जिवंत नाही ती त्याला एकच शब्द आहे विधवा. पुढे ज्याची पत्नी मृत आहे तो त्याला एकच शब्द आहे विधूर. पुढे ज्यास किंवा जीस मूलबाळ नाही तो किंवा ती त्याला म्हणतात निपुत्रिक. पुढचे पहा एकाच आईचे पोटी जन्मलेले त्याला म्हणतात सहोदर. पुढे एकाच कालखंडात हयात असलेली त्याला म्हणतात समकालीन. या शब्द समूहाला एकच शब्द आहे समकालीन. इतिहासामध्ये आपण हा शब्द खूप वेळा ऐकलेला असतो. पुढे ज्याला केवळ लिहिता वाचता येते असा हा शब्द याचा आपल्याला सांगता येईल. या शब्द समूहाला एकच शब्द साक्षर. ज्याला लिहिता वाचता येत नाही असा तो निरक्षर. ज्याने पुष्कळ ऐकले वाचले आहे असा त्याला एकच शब्द आहे बहुश्रुत. पुढे कल्पिलेले म्हणजे इच्छिलेले देणारा वृक्ष त्याला कल्पतरू म्हणतात किंवा कल्पवृक्ष असंही म्हणतात. पुढे इच्छिलेले देणारी गाय कामधेनू. इच्छिलेले देणारा मणी चिंतामणी. स्वतःवर अवलंबून असणारा स्वावलंबी हे आपल्याला माहित आहे. सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी. कशाची इच्छा अपेक्षा न बाळगणारा निरीच्छ किंवा निष्प्रुह असा एकच शब्द वापरतात. पुढे जुन्या मतांना किंवा विचारांना चिकटून राहणारा त्याला म्हणतात सनातनी किंवा पुराण मतवादी. पुढे नव्या मतांचा पुरस्कार करणारा या शब्दसमूहाला एकच शब्द आहे पुरोगामी किंवा आधुनिक नवमतवादी. पुढे स्वतःचे घरदार नसलेला किंवा परदेशातून आलेला त्याला या शब्दसमूहाला एकच शब्द आहे निर्वासी. पुढे फक्त पायी जाता येईल अशी वाट त्याला एकच शब्द पायवाट किंवा पाऊलवाट. पुढे गावातील लोकांनी एकत्र पाणी भरण्याची जागा त्याला म्हणतात पानवठा. पुढे ज्यातून आरपार दिसू शकते ते पारदर्शक. इंग्लंड अमेरिका वगैरे पश्चिमेकडील म्हणजे पश्चिम दिशेकडील जे देश आहेत त्याला म्हणतात पाश्चिमात्य. पुढे भारत चीन जपान वगैरे पूर्वेकडील जे देश आहेत त्याला म्हणतात पौर्वात्य. पुढे ज्याला आई वडील नाही असा हा एकच शब्द या शब्द समोर आपल्याला माहित आहे पोरका किंवा अनाथ. पुढे दुसऱ्याच्या मनातले जाणणारा त्याला म्हणतात मनखावडा. पुढे शत्रूला सामील असलेला त्याला म्हणतात फितूर. पुढे सतत कोणाशी भांडण करणारा
त्याला म्हणतात भांडकुदळ. पुढे पहा, उंचावरून निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा त्याला म्हणतात मचाण. पुढे मोजकाच खर्च करणारा त्याला म्हणतात मितव्ययी. मोजकेच बोलणारा त्याला म्हणतात मितभाषी. मोजकेच आहार घेणारा त्याला म्हणतात मिताहारी. पुढे आवश्यक तोही खर्च न करणारा त्याला म्हणतात चिकू किंवा कवडी चुंबक. पुढे वारेमाप अनावश्यक खर्च करणारा त्याला म्हणतात उधाळ्या. पुढे दीर्घकालपर्यंत टिकणारे त्याला म्हणतात शाश्वत. क्षणभर देखील न टिकणारे या शब्दसमूहाला एकच शब्द आहे क्षणभंगूर. पुढे अचूक व अत्यंत गुणकारी औषध त्याला म्हणतात रामबाण. आपण वापरतो शब्द ही याच्यावर एकच रामबाण उपाय आहे. असं शेजाऱ्यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची पद्धत त्याला म्हणतात शेजार धर्म. देशासाठी व समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो हुतात्मा. पुढे राष्ट्र किंवा समाज या अनेक वर्षाच्या पोकळीनंतर नव चैतन्य निर्माण करणारा युग प्रवर्तक. काही महापुरुषांना हे विशेषण वापरलं जातं युग प्रवर्तक. पुढे लोकांच्या संमतीने लोकांच्या हितासाठी निवडलेले राज्य या शब्दसमूहाला एकच शब्द आहे लोकशाही. म्हणजे अशा पद्धतीने अशा शब्दसमूहाला एकच शब्द किंवा अनेक शब्दांना एक शब्द या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीने ही एक आपल्याकडे शब्दसंपत्तीचा हा भरणा असणं अतिशय गरजेचं आहे. पुढे आता एका शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचे. एक समानार्थी शब्द म्हणजे एक शब्द पण त्याच्यातून अनेक अर्थही त्या ठिकाणी निघू शकतात. म्हणून एका शब्दाचे अनेक अर्थ पहा. अंक याला वेगवेगळे अनेक अर्थ पहा. अंक या शब्दाचे अनेक अर्थ. आकडा, मांडी, मासिकाचा अंक, नाटकाचा अंक. कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नाटकाचा अंक असतो, सिनेमाचा अंक असतो वगैरे त्या अर्थाने. वर या शब्दाचे अनेक अर्थ. वर म्हणजे वरच्या बाजूस किंवा नियोजित नवरा किंवा श्रेष्ठ किंवा आशीर्वाद या अर्थाने. पुढे सुधा, अमृत, चुना किंवा मुलीचे नाव असंही या ठिकाणी अर्थ सुधा या शब्दाचा होऊ शकतो. पुढे पै, पै या शब्दाचे दोन अर्थ आहेत दूध आणि पाणी. पुढे द्विज या शब्दाचे अनेक अर्थ. ब्राह्मण, पक्षी, दात म्हणजे दोनदा जन्म घेणारा. पुढे बल या शब्दाचे अनेक अर्थ आहे शक्ती आणि सैन्य. पुढे वात या शब्दाचे अनेक अर्थ पहा. वारा किंवा पंती किंवा दिव्यातील प्रकाश देणारी कापसाची वस्तू किंवा शरीरातील एक दोष. आपल्याला माहिती आहे शरीरातले तीन दोष असतात वात, पित्त आणि कफ. त्याच्यातला हा शरीरातला एक दोष म्हणूनही वात या शब्दाचा अर्थ होऊ शकतो. पुढे मान गळ्याची मागील बाजू किंवा मोठेपणा मान सन्मान या अर्थाने. पुढे पात्र या शब्दाचे अनेक अर्थ पहा. भांडे, योग्य, नदीचा विस्तार किंवा नाटकातील भूमिका करणारे पात्र किंवा बावळट व्यक्ती असते तिलाही पात्र म्हणतात. पुढे पक्ष या शब्दाचे अनेक अर्थ पहा. बाजू किंवा गट किंवा पंख किंवा पंधरवाडा. पुढे व्यसन या शब्दाचे अनेक अर्थ संकट किंवा वाईट नाद. पुढे कळ या शब्दाचे अनेक अर्थ वेदना, भांडण, एखाद्या यंत्राची गुप्त मार्मिक जागा या अर्थानं या शब्दाचे अर्थ होतात. पुढे धर्म या शब्दाचे अनेक अर्थ स्वभाव, नीती किंवा पांडवाचा मोठा भाऊ धर्मराज म्हणजेच युधिष्ठिर. पुढे नाद या शब्दाचे अनेक अर्थ छंद, आवड, ध्वनी. दंड या शब्दाचे अनेक अर्थ काठी, शिक्षा, व्यायामाचा एक प्रकार. पुढे खल या शब्दाचे अनेक अर्थ दुष्ट, पदार्थ कुटण्याचे साधन किंवा चर्चा. पुढे अंबर या शब्दाचे दोन अर्थ वस्त्र आणि आकाश. पुढे जलद या शब्दाचे अर्थ पहा त्वरित किंवा लवकर किंवा ढग. ढगाला जलद म्हणतात कारण ढग हे पाणी वाहून आणतात कारण जल म्हणजे पाणी. पुढे वास
या शब्दाचे अनेक अर्थ गंध वस्ती राहणे किंवा निवास असाही शब्द वापरतो आपण. पुढे कर या शब्दाचे अनेक अर्थ हात किरण आणि जकात जकात वसुली असते जकात नाके असतात म्हणजेच कर वसुली या अर्थाने तो शब्द आहे. पुढे पद या शब्दाचे अनेक अर्थ पाय किंवा गीत गाण्यातलं पद किंवा स्थान म्हणजे कुठलं पद मिळालं किंवा पदवीदान समारंभ आपण असे बोलतो. पहा पुढे पहा नग या शब्दाचे अनेक अर्थ पर्वत वस्तू किंवा जिन्नस. पुढे नाग या शब्दाचे अनेक अर्थ सर्प हत्ती. पुढे राग क्रोध रंग प्रेम किंवा संगीतातील विशिष्ट सुरावट. पुढचा शब्द गुण या शब्दाचे अनेक अर्थ सद्वर्तन मूळ स्वभाव दोरी किंवा परीक्षेत मिळालेले अंक मार्क किंवा गुण. पुढे पहा पर या शब्दाचे अनेक अर्थ परका श्रेष्ठ किंवा पीस. पुढे वर्ण या शब्दाचे अनेक अर्थ रंग जात किंवा मुखातून निघणारे एखाद्या भाषेचे मूलध्वनी. पुढे घन याचे दोन अर्थ आहेत ढग आणि दाट. पुढे वाणी या शब्दाचे अनेक अर्थ व्यापारी किंवा दुकानदार किंवा एक जात किंवा बोलणे किंवा आपली आपली वाचा आपण जे बोलतो त्याला वाणी असं म्हणतात. पुढे वंश कळक किंवा बांबू किंवा म्हणजे कळक बांबूलाच कळक असंही म्हणतात. म्हणजे वंश या शब्दाचे अनेक अर्थ कळक बांबू किंवा कुल किंवा संतती म्हणजे कुठल्या कुलातला आहे कोणाची संतती आहे म्हणजे कोणत्या वंशातला आहे या अर्थाने. पुढे आता समानार्थी शब्द पाहिजेत. समानार्थ असणारे शब्द त्याच्यामध्ये अंधार अंधार या शब्दाला अनेक समानार्थी शब्द तम तिमीर काळो अंधकार उजेड प्रकाश उजाळा केस या शब्दाला समानार्थी शब्द कच कुंतल अलक रोम म्हणजे शरीरावरील केस. आपण म्हणतो की माझ्या रोमांच आले किंवा माझ्या म्हणजे अंगावर काट आला या अर्थानं रोमांच यास केस या शब्दाचे समानार्थी शब्द कच कुंतल अलक रोम. पुढे डोके या शब्दाला समानार्थी शब्द मस्तक माथा शिर शीर्ष. पुढे डोळा या शब्दाला समानार्थी शब्द नेत्र नयन लोचन. तोंड वदन तोंड या शब्दाला समानार्थी शब्द पहा वदन अनन मुख मुखडा चेहरा. पुढे हात याला समानार्थी शब्द हस्त कर बाहू भुज. पुढे पहा पाय समानार्थी शब्द पद चरण पाऊल. पुढे कंबर कमर कटी कमळ पद्म कुमुद पंकज सरोज नलिनी. पुढे फुल या शब्दाला समानार्थी शब्द पुष्प सुमन कुसुम सुम. वाटसरू शब्दाला समानार्थी शब्द प्रवासी पांथस्थ पथिक. पुढे रात्र या शब्दाला समानार्थी शब्द यामिनी रात रजनी निशा. माणूस शब्दाला समानार्थी शब्द मानव मनुष्य मनुज नर जन इसम व्यक्ती. स्त्री या शब्दाला समानार्थी शब्द महिला वनिता ललना अबला अंगना रमणी बाई आणि नारी. मुलगा या शब्दाला समानार्थी शब्द पुत्र तनय सूत नंदन. मुली या शब्दाला समानार्थी शब्द कन्या दुहिता पुत्री तनया सुता नंदिनी. पुढे पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द भार्या जाया कांता अर्धांगी सहधर्मचारिणी बायको. यापैकी हा शब्द आपल्याला बायको माहित आहे बाकी लक्षात घ्या. पुढे नदी सरिता तटिनी निर्धारिणी. समुद्र समुद्राला समानार्थी शब्द सागर पयोधी जलधी रत्नाकर. पुढे पृथ्वीला समानार्थी शब्द धरा धरणी धरित्री मही वसुधा वसुंधरा अवनी. जमीन शब्दाला समानार्थी शब्द भूमी भू धरणी धरती. राजाला समानार्थी शब्द नृप नृपती भू भूपती भूपाल राया राणा. आकाश या शब्दाला समानार्थी शब्द नभ गगन आभाळ अंतराळ आसमान अंतरिक्ष व्योम. पुढे पहा घोडा समानार्थी शब्द अश्व हय वारू तुरग तुरंग तुरंगम.
सापाला समानार्थी शब्द सर्प, उरग, भुजग, भुजंग, भुजंगम। हरणाला हरिण, याला समानार्थी शब्द कुरग, कुरंग, कुरंगम। पक्षी समानार्थी शब्द पाखरू, खग, विहग, विहंग, विहंगम। हत्ती समानार्थी शब्द गज, करी, कुंजर। भुंगा समानार्थी शब्द भ्रमर, भृंग, दुरेफ। षटपद अली, मधुप, मधुकर आणि मिलिंद। आईला समानार्थी शब्द माय, माता, रजनी। वडिलांना समानार्थी शब्द बाप, पिता, जनक, तात। भाऊ समानार्थी शब्द भ्राता, बंधू, बहीण। समानार्थी शब्द भगिनी, स्वसा। पती समानार्थी शब्द नवरा, नात, भ्रातार, स्वामी आणि कांत। घराला समानार्थी शब्द सदन, भुवन, भवन। गृह, गेह, निवास आणि धाम। रानाला समानार्थी शब्द रान, अरण्य, वन, कानन, विपिन, कांतार, जंगल। पर्वताला समानार्थी शब्द पहाड, गिरी, डोंगर, शैल्य। तलावाला समानार्थी शब्द तळे, सरोवर, सर, कासार। अग्नीला समानार्थी शब्द आग, अनल, अंगार, जाळ, वन्ही। वाराला समानार्थी शब्द वात, मरुत, वायू, अनिल, पवन, समीर, समीरन। पाण्याला समानार्थी शब्द पाणी, पै, त्वय, जल, सलील, नीर, उदक, जीवन। दुधाला समानार्थी शब्द पै, दुग्ध, क्षीर, गोरस। सूर्याला समानार्थी शब्द तसे 12 आहेत इथं दिलेत, 1, 4, 5। सूर्याला समानार्थी शब्द भानू, भास्कर, रवी, सविता, आदित्य। चंद्राला समानार्थी शब्द हे शक्यतो चंद्रा सूर्याची सांगता येतात, पण चंद्राची शक्यतो बऱ्याच जणांना सांगता येत नाही, किंवा सांगितलं तरी एखादा सांगतात। पहा चंद्राला समानार्थी शब्द चंद्रमा, चांदोबा, शशी, रजनीनाथ। रजनी म्हणजे अंधार म्हणजे रात्र, आणि नाथ म्हणजे नवरा म्हणजे रात्रीचा नवरा किंवा अंधाराचा नवरा, या अर्थानं तो शब्द तयार झालेला आहे। सुधाकर तारापती, तारा म्हणजे आकाशातले तारा, चांदण्या, त्यांचा पती तारापती म्हणजे चंद्र। पुढे वीज या समानार्थी शब्द विद्युत, विद्युल्लता, सौदामिनी, चपला, बिजली। पुढे धन, संपत्ती, माया, दौलत। सोने, सोन्याला समानार्थी शब्द सुवर्ण, हेम, कनक, कांचन, हिरण्य। अमृताला समानार्थी शब्द सुधा, पियुष। देवाला समानार्थी शब्द ईश्वर, ईश, परमेश्वर, सूर, परमात्मा। कपाळाला समानार्थी शब्द ललाट, भाल, निटिल, निढळ। झाडाला समानार्थी शब्द वृक्ष, तरु, द्रुम। दारूला समानार्थी शब्द मद्य, मदिरा, वारुणी, सुरा, नशा। आनंदाला समानार्थी शब्द सुख, हर्ष, समाधान, संतोष, मोद। दुःखाला समानार्थी शब्द शोक, व्यथा, वेदना। पुढे पहा आता विरुद्धार्थी शब्द आणि हा शेवटचा भाग आपण इथं लक्षात घेतोय। विरुद्धार्थी शब्द पहा, आईच्या विरुद्धार्थी शब्द वडील किंवा बाप। आता मी पटपट सांगतोय लक्षात घ्या। पती, पत्नी हे सगळी विरुद्धार्थी शब्द आहे हे लक्षात घ्या। पती, पत्नी, स्त्री, पुरुष, बहीण, भाऊ, उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ, राग, लोभ, गरीब, श्रीमंत, चिकू, उधाळ्या, विकास, रास। हे सगळे आपल्याला बरेचसे शब्द विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहित आहेत, येत आहेत, लक्षात येत आहेत। पुढे पहा, उदय, अस्त, अंधाळा, डोळस, धीट, भित्रा, शूर, भ्याड, प्रचंड, लहान, दयाळू, क्रूर किंवा निर्दय, प्राचीन, अर्वाचीन, संकोच च्या विरुद्ध विस्तार, उद्धट, नम्र, देशाभिमान, देशद्रोह, भला, बुरा, चांगला, वाईट, नैसर्गिक, कृत्रिम, तीव्र, सौम्य, भोळा, धूर्त। पुढचे विरुद्धार्थी शब्द लक्षात घ्या, दिवस, रात्र, मित्र, शत्रू, तारक, मारक, शांत, रागी, उजेड, अंधार, पूर्व, पश्चिम, पूर्वार्ध, उत्तरार्ध, वर, वधू, प्रश्न, उत्तर, सुख, दुःख, प्रेम, द्वेष, काळा, गोरा, आपला, परका। विरुद्धार्थी शब्द आत, बाहेर, वर, खाली, पुढे, मागे, आरंभ, अखेर किंवा शेवट, कडू, गोड, डावा, उजवा, ऊन, सावली, महाग, स्वस्त, जहाल, मवाळ। इतिहासातले शब्द आपल्याला पाहायला मिळतात, जहालच्या विरुद्ध मवाळ। जन्म, मृत्यू, उद्योगी, आळशी, उथळ, खोल। पुढचे पहा, शहाणा, वेडा, सासर, माहेर, स्वर्ग, नरक। हे सगळे विरुद्धार्थी शब्द आपण पाहतोय।
जवळ दूर उंच त्याच्या विरुद्ध ठेंगू किंवा बुटका निद्रित जागृत संसार संन्यास जमा खर्च चढ उतार इकडं पावरती 60 नंबर ग्रामीण शहरी सैल घट्ट ताजे शिळे जाड बारीक खरेदी विक्री खंडन मंडन हार जीत तेजी मंदी कमाल आणि किमान ही सगळी विरुद्धार्थी शब्द लक्षात घेतली इथं एक लक्षात घ्या अ अन ना पर वगैरे उपसर्ग लागून होणारे विरुद्धार्थी शब्द लक्षात घ्या असे खूप शब्द तयार होतात उपसर्ग लागून आपल्याला माहिती आहे आपण शब्दसिद्धीमध्ये उपसर्ग घटित हा शब्द प्रकार अभ्यासलेला आहे तिथं आपण मराठी उपसर्ग संस्कृत उपसर्ग आणि फारसी अरबी उपसर्ग पण लक्षात घेतलेले आहेत ते आपण लक्षात घेतले तर ते आपल्याला अधिक अजून इथं समजायला मदत होईल आणि अशा पद्धतीने अ अन ना पर असे उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द आपण इथं लक्षात घ्यायचे पहा ज्ञान च्या विरुद्ध अ हा उपसर्ग लागला आणि अज्ञान हा विरुद्धार्थी शब्द तयार झाला तसंच पुढे धर्म इथं अ हा उपसर्ग लागला तर धर्माच्या विरुद्ध अधर्म तसंच न्याय अन्याय हिंसा अहिंसा विचार अविचार सत्य असत्य शक्य अशक्य दृश्य अदृश्य स्वच्छ अस्वच्छ कुशल अकुशल रसिक अरसिक हित अहित शाश्वत अशाश्वत असं पहा इथं सगळे अ हे उपसर्ग लागून शब्द तयार झालेत आता इथं आ उपसर्ग लागले पहा आदर इथं आदर अनादर इथं अ उपसर्गच आहे अपेक्षित अनपेक्षित उपस्थित अनुपस्थित अशी ही सगळी अ उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द बनलेले आहेत इथं पहा मान अपमान किंवा अवमान यश अपयश आधार निराधार इथं नि हा उपसर्ग लागलाय खुश ना खुश इथं ना उपसर्ग लागलाय राजी नाराजी स्वार्थी निस्वार्थी संदिग्ध निसंदिग्ध लाजाळू निर्लज्ज आवड नावड इथं ना उपसर्ग लागलाय साक्षर निरक्षर नि उपसर्ग स्वदेश परदेश इथं पर हा उपसर्ग लागलाय सुगंध दुर्गंध सज्जन दुर्जन सदाचार दुराचार देही विधेयी अशा पद्धतीने ही विरुद्धार्थी शब्द आपण काही उदाहरण म्हणून इथं समजून घेतलेली आहे पुढे पहा आता इथं आपण काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द कसा लिहिला जातो त्याचप्रमाणे एका शब्दाचे अनेक अर्थ किंवा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे आपण एक काही उदाहरण म्हणून तुमच्या समोर ठेवलेली आहे ती सगळी तुम्ही लक्षात घ्या त्या वहीमध्ये ती सगळी लिहून काढा ती खूप आहेत अशी शब्द आपण सगळी इथं घेऊ शकतच नाही हे लक्षात घ्या पण साधारणत काय असावं आपल्या थोडेफार संग्रही काही शब्द आणि याच्यावर कशा पद्धतीने स्वाध्याय विचारला जातो किंवा याच्यावर कसं बोर्डाच्या परीक्षेला कृतियुक्त प्रश्न विचारले जातात हा घटक आता नीट इथं समजून घ्यायचा आहे पहा इथं मी दिलंय स्वाध्याय शब्दसंपत्ती इथं म्हणजे शब्दसंपत्तीचा इथं स्वाध्याय तुमच्या समोर ठेवलेला आहे मी पहिला प्रश्न नीट समजून देतो थोडासा उत्तरासहित हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे कारण मी सगळ्यांचीच उत्तर तुम्ही इथं सांगत बसणार नाही तुम्ही काय करायचं की जे मी आता स्क्रीन इथं तास घेत असताना ज्या ज्या गोष्टी शब्दसमूहाबद्दल एक शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याचे काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवलेत काही स्क्रीन तुमच्या समोर शेअर केलेले आहेत ते तुम्ही पुन्हा वारंवार पहा वाचा ऐका त्याचप्रमाणे एक असं करा की वहीमध्ये लिहिल्यानंतर तुमच्या हाताखालून जाईल ते अधिक लक्षात बसेल आणि मग त्यांचे उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास पूर्ण लिहू शकता तर पहिला पहा कृतियुक्त प्रश्न काय शब्द संपत्तीचा इथं पहा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा हे प्रश्न नीट समजून घेत चाला याच्यामधले हे लक्षात घ्या नीट समजून घेतलं की अचूक उत्तर आपण लिहू शकतो तर काय प्रश्न आहे अ खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा हा समजा एक गुणासाठी प्रश्न विचारलाय तर इथं शब्द दिलेत तोंड आता याला एक समानार्थी शब्द तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मुख आहे वदन आहे चेहरा आहे पण इथं आपण एकच शब्द द्यायचा समजा तोंडला समानार्थी शब्द मुख पुढे समुद्र आता समुद्राला वेगवेगळे शब्द आपण आत्ताही पाहिलेले आहेत तर त्याच्यामधला एक शब्द तुम्ही इथं देऊ शकता मग समुद्राला समानार्थी शब्द पयोधी आहे सागर आहे वगैरे अशा पद्धतीने तर तुम्ही इथं एक
समानार्थी शब्द द्या, समुद्र सागर। आता पुढे पहा, ब खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा। आता इथं तुमच्या समोर एक शब्द इथं दिलाय बालपण, मग याच्यातलीच अक्षरांची निवड करायची आणि इथं एक आणि इथं एक दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आणि एक गुण मिळवायचा। तर आता पहा बालपण, मग इथं मी समजा पहिलं अक्षर घेतलं बा आणि दुसरं अक्षर घेतलं इथलं तिसरं अक्षर घेतलं प आणि मग काय शब्द तयार झाला बाप, मग इथं लिहायचा बाप अर्थपूर्ण शब्द। पर पुढे अजून आपण घेतलं एक वेगळा शब्द, समजा मी इथं बाज घेतला पुन्हा एक अक्षर आणि इथला शेवटचा न घेतला तर मग काय शब्द झाला बान, इथं बान शब्द लिहायचा अर्थपूर्ण। म्हणजे अशा पद्धतीने या शब्दातील अक्षरांपासून तुम्हाला इथं दोन अर्थपूर्ण शब्द तयार करता आले पाहिजे। पुढे पहा, खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा, हे आपण भरपूर पाहिलेत आणि ते लक्षातही आपण घेतलेले आहे। आता इथं कंसात लिहिलंय कोणते दोन शब्द सोडवा, पण इथं तीन दिले तर तिन्ही सोडवायला काय हरकत नाही, तेवढा काय आपला तिथं खूप वेळ जाणार नाही या प्रश्नाची उत्तर लिहायला, हे लक्षात घ्या। आता पहा, खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा, दोन गुणासाठी विचारलं। मग इथं पहिला काय शब्द समूह दिलाय, लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत, त्याला एकच शब्द आपण काय वापरणार अबाल वृद्ध। पुढे पहा, दुसरा काय, दर 7 दिवसांनी प्रसिद्ध होणारे, याला या शब्द समूहाला एकच शब्द आहे साप्ताहिक, ती इथं चौकटीमध्ये लिहायचं। पुढे तिसरा काय शब्द समूह, एकाच कालखंडात हयात असलेले, त्याला हयात म्हणजे जिवंत, एकाच कालखंडात हयात असलेले त्याला एकच शब्द आहे समकालीन। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी या शब्द समूहाबद्दल एकच शब्द या ठिकाणी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे। असा हा एक कृतीयुक्त प्रश्न तुम्हाला इथं सोडून समजून दिलेला आहे उत्तरासहित। पुढे मी आता हे सगळे काय सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मी सांगणार नाहीत, फक्त प्रश्न मी या ठिकाणी काय आहे ते तुम्ही मी वाचतोय तो नीट लक्षात घ्या आणि प्रश्न नीट समजून घेत चला। पहा इथं पहा, सहसंबंध ओळखा, अ सहसंबंध ओळखा। इथं पहा, रसिक अरसिक, म्हणजे अ उपसर्ग जोडून इथं विरुद्धार्थी शब्द बनवलेला आहे। तसा इथं कुशल तर इथं अकुशल, असा अ हा उपसर्ग जोडून तुम्ही याचं उत्तर लिहू शकता, असा सहसंबंध जोडू शकता। तसं इथं पहा, राजी, मग इथं इथं खुश ना खुश, मग इथं राजी, मग इथं काय शब्द यायला पाहिजे तो तुम्ही इथं लिहायचा आहे, मी आता सांगत बसणार नाही। इथं ब खालील शब्दांचे अनेक वचन करा, इथं पहा वचन अनेक वचन देखील इथं या प्रश्नामध्ये विचारलं जातं, म्हणून घोडा याचं अनेक वचन इथं लिहायचं आहे, लेखणी याचं अनेक वचन या ठिकाणी लिहायचं आहे। पुढे पहा, क खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा, मग इथं पहा कुठली अपेक्षा न बाळगणारा, त्याला एकच या शब्द समूहाला जो काही एक शब्द आहे तो या ठिकाणी या चौकटीत लिहायचा। पुढे ज्याला कुणी शत्रू नाही असा, तो शोधा तुम्ही वाचा आणि इथं हे जरी आत्ताच मी ताशी का तुम्ही अभ्यास पूर्ण त्या ठिकाणी ऐकली वाचलं पुन्हा त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले आणि ते पुन्हा वाचले, तुम्ही हे सगळ्याची उत्तरं लिहू शकतात, हे मी आता इथं उत्तर सांगत बसत नाही। ज्याला कुणी शत्रू नाही असा काय असेल ते ते इथं लिहा, तर नसेल माहित तर मी एखादा सांगतो, पण मी सांगितलं तर मग तुमचा शोधण्याचं काम तिथंच थांबून जातो म्हणून मी उत्तर सांगत नाही। पुढे पहा, तिसरं तिथी वार न ठरविता आलेला पाहुणा, याला काय शब्द आहे या शब्द समूहाला तू इथं लिहायचा आहे। पुढे पहा, तिसरा कृतीयुक्त प्रश्न नीट समजून घ्या, काय अ खालील शब्दातील समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या तयार करा, दोन गुणासाठी हा प्रश्न आहे। आणि इथं पहा, इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दावरून तुम्हाला या खालच्या जी चौकट दिलेली आहे तिथं तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दांच्या या ठिकाणी जोड्या तयार करायच्या आहेत। एक इथं एक उदाहरण तुम्हाला फक्त सांगतोय कसं सोडवायचंय, पहा इथं कमाल च्या विरुद्ध किमान, इथं अभयहात च्या समानार्थी शब्द आहे नेहमी, म्हणजे हे झाले समानार्थी आणि कमाल आणि किमान झाले विरुद्धार्थी। अशा पद्धतीने इथं तुम्ही त्याचा शोध घ्यायचा आणि इथं तुम्ही लिहून काढायचं आहे।
पुढे पहा, खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा एक गुणासाठी, आणि इथं शब्द दिला बेजबाबदारपणा, याच्यातील कुठलेही अक्षर निवडायचे आणि अर्थपूर्ण दोन शब्द तयार करायचे. पुढे क काय दिलाय, खालील शब्दांचे वचन ओळखा, मग इथं शब्द दिलेत, मग हा शब्द एक वचनातला आहे का अनेक वचनातला आहे, पुढचा हा शब्द एक वचनातला आहे का अनेक वचनातला आहे ते इथं या ठिकाणी लिहायचं आणि इथला एक गुण तुम्ही मिळवायचा. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाला सामोरं जाता आलं पाहिजे. पुढचा कृतीयुक्त प्रश्न पहा, चौथा, पुढील शब्दापुढे दिलेल्या शब्दांपैकी योग्य समानार्थी शब्द निवडा. नीट प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. आता इथं पाहिला पहा काय दिलंय, पहिला शब्द सुवर्ण आणि पुढे असे चार पर्याय दिलेत, मग या चार चार पर्यायापैकी योग्य समानार्थी शब्द जो आहे तो या सुवर्ण शब्दाच्या पुढे लिहायचा आहे. मग एक पहिलं मी समजून देतो, आता समजा सुवर्ण, मग इथं चार शब्द दिलेत, मग याच्यात काय चार शब्द कोणते दिलेत, सुधा, कनक, गोरवर्ण आणि सुगंध. मग या चार शब्दातला सुवर्णाला समानार्थी योग्य शब्द कोणता, तो आहे कनक. म्हणजे सुवर्णाच्या पुढे डॅश द्यायचा आणि कनक हा शब्द लिहायचा. तसंच पुढचा शब्द आहे आनंद, आणि मग या चार शब्दापैकी योग्य शब्द समानार्थी निवडा आणि त्याच्या पुढे लिहा. पुढे पहा, ब, खालील पैकी कोणत्या जोड्या विरुद्ध अर्थी आहेत, हे नीट लक्षात घ्या. कधी कधी प्रश्न वाचताना आपल्याला समजून घेताना आपल्याकडून चुका होतात आणि येत असताना आपल्याकडून प्रश्न नीट समजला नाही तर मग उत्तर चुकून जातं. म्हणून इथं पहा, खालील पैकी कोणत्या जोड्या विरुद्ध अर्थी आहेत, तर मग विरुद्धार्थी जोड्या शोधायच्या. आता पहा, नदीनी च्या विरुद्ध इथं नदीनी तटीनी हा दिलाय, मग आपल्याला माहिती आहे तटीनी निर्झारिणी हे नदीचे समानार्थी शब्द आहे, मग ही समानार्थी जोडी झाली. इथं पहा, संकोच विस्तार, उथळ खोल, पाणी तोय. आता पाण्याला शब्द आहे समानार्थी तोय, म्हणजे आता राहिले हे नदीनी तटीनी आणि पाणी आणि तोय हे झाले समानार्थी जोड्या. आणि मग विरुद्धार्थी जोड्या कोणत्या राहिल्या, संकोचच्या विरुद्ध विस्तार आणि उथळच्या विरुद्ध खोल, हे असं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि एक गुण तुम्ही मिळवायचा आहे. पुढे त्यांनी क सहसंबंध ओळखा असं त्या ठिकाणी दिलेला आहे. हे जसं इथं पहा, माळ माळा, तर मग इथं येणार वेळ वेळा, तर मग इथं काय पाहिजे ते तुम्ही त्या ठिकाणी सहसंबंध लिहायचा आहे. पुढे ड, खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. ही हा एक शब्द दिला, याच्यातले कुठले अक्षर योग्य पद्धतीने व्यवस्थित निवडायचे आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचे. कसेही शब्द बनवायचे नाही तर ते अर्थपूर्ण असले पाहिजे. पुढे पाचवा जो कृतीयुक्त प्रश्न पहा, खालील शब्दांचे दोन अर्थ लिहा. आता इथं पहा, इथं नाद हा शब्द दिलाय, मग या नाद या शब्दाला या ठिकाणी त्याचे दोन अर्थ, इथं एक अर्थ लिहायचा आणि इथं एक अर्थ लिहायचा आणि एक गुण मिळवायचा आहे. पुढे पहा, खालील शब्दांचे विरुद्धार्थ शब्द लिहा. संक्षिप्तच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो शोधा, लिहा. गुणच्या विरुद्धार्थी शब्द लिहा आणि एक गुण मिळवा. पुढे पहा, खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा, इथं दोन गुणासाठी. मग इथं त्यांनी दिले शब्द समूह, ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते, मग आपण माहिती हा शब्द अवर्णनीय. आता एक सांगितलंय पुढचे मी सांगणार नाही, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा, मग इथं या शब्द समूहाला एक शब्द या चौकटीत लिहा. पुढे दुसऱ्याच्या मनातले जाणणारा, मग इथं काय शब्द पाहिजे या शब्द समूहाला तो या ठिकाणी लिहायचा. अशा पद्धतीने हे कृतीयुक्त प्रश्न अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. म्हणजे हे मी विचारले किंवा तुमच्या समोर ठेवलेत हेच अशा पद्धतीने विचारले जातील असे नाही, अजूनही वेगवेगळ्या युक्त्या वापरून ते असे शब्द संपत्तीवर कृतीयुक्त प्रश्न तयार करू शकतात बोर्डाच्या परीक्षेला. मग आपल्याला मात्र त्याला सामोरं जाता आलं पाहिजे. आता हा तर कृतीयुक्त प्रश्न हे तुम्ही सोडवायचे हे सगळे हे आणि पुढच्या पानावरचे हे सर्व, पण त्याचबरोबर इथं मी खाली लिहिलंय स्वाध्याय आणि इथं समोर लिहिले क्रमिक पुस्तक पान नंबर. मग आता क्रमिक पुस्तकातील जे मी पान नंबर दिले 4, 7, 14, 25, 26, 43, 54, 55 आणि 77 या पान नंबर वरती शब्द संपत्तीवर आधारित काही कृतीयुक्त प्रश्न दिलेले आहेत, ते देखील स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवायचे आहेत आणि ते अभ्यास पूर्ण तुम्ही
व्यवस्थित अचूक त्याची उत्तर तुम्ही लिहायची आहेत आणि त्याचे देखील तुमचे अधिक चांगले सराव होतील, अधिक प्रश्न तुमच्या हाताखालून जातील आणि शब्द संपत्ती या घटकाला तुम्हाला अतिशय व्यवस्थित आत्मविश्वासपूर्वक तुम्ही नक्कीच सामोरं जाल। हे या ठिकाणी कुठलाही तुमच्या मनात शंका येणार नाही, चांगला आत्मविश्वास येईल, त्या पद्धतीने असं सामोरं जायचंय आणि या शब्द संपत्तीचे तुम्ही चार पैकी चार गुण मिळवायचे। आता ही तासिका या ठिकाणी